आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील मुस्लिम प्रीमियर लीग मध्ये रहीम पॅथर विजेता. हाजी शौकत बागवान एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्पर्धेचं आयोजन. इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या मुस्लिम प्रीमियर लीग 2018 क्रिकेट स्पर्धेत रहीम पॅथर संघाने विजेतेपद पटकावले. येथील हाजी शौकत बागवान एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट, मुस्लिम क्रिकेट असोसिएशन आणि इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. मुस्लिम प्रीमियर लीग 2018 सीझन 1 मधील अंतिम सामना आज पार पडला. या अंतिम सामन्यात रहीम पॅथर या संघाने विरुद्ध पट्टेकरी रॉयल या संघावर दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले. इतर विजेत्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पट्टेकरी रॉयल, तृतीय स्थानी एम एम स्टायकर तर चतुर्थ स्थानी सुरभी लायन हे संघ राहिले. विजेत्या संघांबरोबरच मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट ऑलराऊंडर आदी बक्षिसेही ठेवण्यात आली होती. सामना संपल्यानंतर विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी कैस बागवान, मदन कारंडे, नगरसेवक तानाजी पवार, नगरसेवक सागर चाळके, अमरजीत जाधव, चंद्रकांत शेळके, इकबाल कलावंत, तौफिक मुजावर, इम्रान मकानदार, जहांगीर पट्टेकरी, मोहसिन बागवान तसेच अध्यक्ष इम्तियाज म्हैसाळे सर, उपाध्यक्ष रिजवान मुजावर, सचिव इम्रान लक्ष्मेश्वर यांच्यासह असंख्य क्रीडाप्रेमी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. प्रीमियर लीग 2018 हाजी शौकत बागवान एज्युकेशन ट्रस्ट प्रायोजित तसेच मुस्लिम क्रिकेट असोसिएशनतर्फे आज तो सामना इथं भरवण्यात आला आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की इचलकरंजी शहरामध्ये गल्लीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये क्रिकेट खेळलं जाते, पण त्यांच्या ज्या खेळाचे गुण आहेत ते फक्त गल्लीपुरता मर्यादित राहतात. अशा समाजातील सगळ्या मुलांना आपल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी हे नियोजित क्रिकेटचं एक जिम्नॅशियम मैदानमध्ये टेनिस बॉल असोसिएशनच्या मदतीनं आम्ही हा सामना इथं भरवलेला आहे. आणि आजच्या पिढीमध्ये जसं मोबाईल गेम, व्हिडिओ गेम या गेममुळे नवीन जनरेशन जी आहे ती मैदानी खेळापासून खूप दूर राहिलेली आहे. अशा मुलांना खेळामध्ये इंटरेस्ट तयार व्हावा आणि त्यांना चांगली खेळाची संधी मिळावी म्हणून आम्ही आमच्या समाजासाठी इथं मुस्लिम प्रीमियर लीगचं इथं नियोजन केलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं इथं मॅचेस झालेले आहेत. आणि आता आज त्या ठिकाणी फायनलची मॅच होत आहे. या सगळ्यांना मी हाजी शौकत बागवान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मी सगळ्यांचं इथं अभिनंदन करतो.